आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमा भागाकडे सर्वांचं लक्ष. मराठी भाषिक पट्ट्यात 3 मराठी भाषिक रणरागिणी. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमावर्ती भागाकडे सर्वांचे विशेष लक्ष असून मराठी भाषिक पट्ट्यात 3 मराठी भाषिक रणरागिणी आपले भविष्य आजमावणार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मराठी भाषिकांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील लढतीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातून 3 मराठी भाषिक रणरागिणी शड्डू ठोकले आहेत. वेगवेगळ्या 3 मतदारसंघातून त्या आपल्या भविष्य आजमावणार आहेत. मराठी बहुल उमेदवारांच्या पट्ट्यात निपाणीची लढत बिग फाईट मानली जाते. भाजप आमदार शशिकला जोल्ले या निपाणी मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. जोल्ले या जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यात खानापूर मतदारसंघातून IPS हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी अंजनी निंबाळकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निपाणीप्रमाणे खानापूरची लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. तर बेळगाव ग्रामीणमधून लक्ष्मी हेंबाळकर या काँग्रेस नेत्या निवडणूक रिंगणात आहेत. महानकारी न्यूज साठी निपाणीहून राजू कोळी.